ताजा बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। राहता येथे साई योगा मंडळ राहता तालुका परेड समाजासह सर्व समाज एकत्र येऊन सूर्योदयालाच गाडगे बाबांचे पुण्यस्मरण म्हणून त्यांच्या विचाराचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वच्छता अभियान राबवून आणि स्वच्छते संबंधीचे जनजागरण करत सायकल रॅली राहता शहरातून काढण्यात आली आहे। या रॅलीत गाडगे बाबांना अभिप्रेत असलेले स्वच्छता, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती या संदेशाच्या घोषणा देण्यात आल्या। साई योगा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 4 वर्षांपासून दर रविवारी तसेच राष्ट्रसंत आणि राष्ट्रपुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम राबविले जातात। स्वच्छता रॅलीस लायन विनोद गाडेकर यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली, तर स्वच्छता अभियान हे राजू वायकर, उमेश लुटे, संजय रंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले। स्वच्छता रॅली आणि स्वच्छता अभियानात जवळपास 30 जणांनी सहभाग नोंदवला। स्वच्छता अभियानानंतर गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन साई योगा मंडळाचे ज्येष्ठ सदस्य अरविंद बावके यांच्या हस्ते तसेच महिला वर्गाच्या वतीने जागृती देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक साई योगा मंडळाचे ज्येष्ठ सदस्य बबलू फटांगरे यांनी केले, तर गाडगेबाबा यांच्याविषयी नगरसेवक दशरथ तुपे, प्रयोगशाळा वैज्ञानिक संघटनेचे राज्याध्यक्ष लायन डॉक्टर संजय उबाळे, ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकाचे सहसंपादक लायन राजेंद्र फंड, अरविंद बाबके, बाळासाहेब गाडेकर, संजय वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले, तर आभार प्रदर्शन लायन्स क्लबचे अध्यक्ष दीपक दंडवते यांनी केले। परेड समाजाच्या वतीने अनिल देसाई आणि जागृती देसाई यांच्या परिवाराच्या वतीने नाश्ता वाटप करण्यात आला आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दुसाने मेजर गाडेकर, संजय वाघमारे, विलास वाळेकर, शिवाजी पोटे, शिवाजी क्षीरसागर, दीपक गाडेकर, सोपान मुर्तडक, प्रवीण गुरु यांनी कष्ट घेतले। न्यूज सुपरवनसाठी ज्ञानेश्वर जोरे राहता।